हे गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद पदभरतीचा निकाल लागलेला आहे, परंतु कधीपर्यंत इतर निकाल लागण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबरच कधीपर्यंत आपले इतर उर्वरित संवर्गाचे वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकते त्याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ कम्प्लीट पाहत राहा. तर गाईज, तुम्ही पाहू शकतात जिल्हा परिषद रत्नागिरीची ऑफिशियल वेबसाईट आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकतात की विभाग जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की जिल्हा परिषद रत्नागिरी भरती प्रक्रिया सन 2023 जाहिरातीअनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग वरिष्ठ सहाय्यक लेखा. तर गाईज, वरिष्ठ सहाय्यक लेखा फक्त याच पदाचा निकाल जो आहे हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. अजून तरी इतर पदाचे निकाल जे आहे हे डिक्लेअर करण्यात आलेले नाहीत. तर मग एकूण कोणकोणत्या संवर्गाचे निकाल लागण्याची शक्यता आहे, तर त्याविषयीची मी माहिती तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचवलेली आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की वरिष्ठ सहाय्य लेखा विस्तार अधिकारी, त्याचबरोबरच सांख्यिकी विस्तार अधिकारी, कृषी, आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक, निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, तारतंत्री जोडारी, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, नंतर कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी, शिक्षण प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, बांधकाम, लघुसिंचन, पाणीपुरवठा आणि वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, औषध निर्माण अधिकारी, त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. या इतर सर्व पदांचा जो काही निकाल आहे हा लवकरच डिक्लेअर करण्यात येणार आहे. यामध्ये फक्त वरिष्ठ सहाय्यक लेखा याच पदाचा निकाल लागण्यात आलेला आहे, परंतु अजून कनिष्ठ लेखा अधिकारी, त्याचबरोबरच कनिष्ठ अभियंता असे इतर सर्व संवर्गाचे निकाल जे आहे हे डिक्लेअर करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने सर्व संवर्गाचे निकाल जे आहे हे डिक्लेअर करण्यात येणार आहे. परंतु काहीच कधीपर्यंत डिक्लेअर करण्यात येतील त्याबाबतची अपडेट त्यांनी पुरवलेली नाही. फक्त वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाचा निकाल लागलेला आहे, त्याचबरोबरच काही जिल्हा परिषदेमध्ये रिंगमन या पदाचा सुद्धा निकाल लागलेला आहे. रिंगमन नंतर जोडारी, तारतंत्री आणि इतर जे काही संवर्गाची एक्झाम झालेली होती त्या सर्व परीक्षांचा निकाल जो आहे हा एक एक करून डिक्लेअर करण्यात येईल. परंतु इतर जे काही जिल्हा परिषद आहेत त्यांच्यामधील फक्त दोन संवर्गाचे निकाल लागलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा माहिती पुरवलेली आहे की हळूहळू एक एक संवर्गाचा निकाल जो आहे हा डिक्लेअर करण्यात येईल. एकूण 24 संवर्गांचे निकाल लागणार आहेत. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमधून सांगितलेलं होतं की एकाच दिवशी रिझल्ट डिक्लेअर करण्यात येईल, फक्त काही वेळेचा कालावधी त्यामध्ये लागू शकते, तर त्याचप्रमाणे रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. फक्त काही जिल्हा परिषदेचा निकाल हा लवकर लागलेला आहे, तर काही जिल्हा परिषदेचा निकाल हा थोड्या वेळानंतर लागलेला आहे. परंतु तुम्ही सर्व कॅन्डिडेट्स जे आहेत ते तुमचे निकाल जे आहे ते चेकआउट करू शकतात. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की सर्व उमेदवारांना आपले मार्क्स चेक केल्यानंतर कळलेले आहेत की काही उमेदवारांचे नाव त्यामध्ये नाहीत. तर गाईज, त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली होती की ज्या परीक्षार्थ्यांना 90 जास्त मार्क्स आहेत अशाच उमेदवारांची नावे जी आहेत ती त्या लिस्टमध्ये टाकण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांचे मार्क्स हे 90 कमी असतील अशा उमेदवारांचे नाव जे आहेत ते त्या मेरिट लिस्टमध्ये टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जर का तुमचे नाव त्यामध्ये नसेल तर तुम्हाला 90 कमी मार्क्स मिळालेले आहेत. आणि जर का तुम्हाला तुमचे नाव शोधत त्यामध्ये मिळालेले आहे तर तुम्हाला मार्क्स जे आहे हे 90 जास्त आहेत. तर अशा पद्धतीने हा सुद्धा एक तुमचा पॉईंट इथे क्लिअर झालेला आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजेच की इतर उर्वरित संवर्गाचे निकाल आणि त्याचबरोबरच इतर उर्वरित संवर्गाचे परीक्षेचे वेळापत्रक कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते. तर गाईज, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की एकूण 24 संवर्गाचा निकाल जो आहे हा लागणार होता, परंतु त्यामधील एका संवर्गाचे जे काही आहे ते पेसक क्षेत्रातील केसच्या तात्पुरत्या स्थगितीमुळे तो निकाल रोखून ठेवण्यात आलेला आहे. परंतु एकूण 23 संवर्गाचा निकाल लागणार आहे. दोन संवर्गाचा निकाल लागलेला आहे, वरिष्ठ सहाय्यक लेखा त्याचबरोबरच रिंगमन या पदाचा, आणि इतर राहिलेल्या सर्व संवर्गाचे निकाल हळूहळू ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्व परीक्षार्थ्यांनी वेळोवेळी ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करत राहायचं आहे, जेणेकरून जर का निकाल लागलेला असेल तर त्याविषयीची माहिती तुम्हाला लगेचच मिळून जाणार आहे. त्यानंतर उर्वरित संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते. तर गाईज, आता एक एक करून जिल्हा परिषदेचे जे काही निकाल आहे हे डिक्लेअर करण्यात येत आहेत. त्यामुळे जेव्हा केव्हा संपूर्ण 23 संवर्गाचे निकाल डिक्लेअर करण्यात येतील
त्यानंतरच आपल्याला आपल्या वेळापत्रकाविषयीची माहिती मिळणार आहे. तर त्यामुळे जर का तुम्ही आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, त्याचबरोबरच ग्रामसेवक अशा इतर पदांसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला आणखी वाट पाहावी लागणार आहे, कारण की एक एक करून रिझल्ट डिक्लेअर होत आहेत. अजूनही संपूर्ण रिझल्ट डिक्लेअर झालेले नाहीत, त्यामुळे जेव्हा एक वेळा संपूर्ण रिझल्ट डिक्लेअर होतील त्यानंतर लगेचच आपल्याला आपल्या वेळापत्रकासंदर्भात सुद्धा माहिती मिळणार आहे. जेव्हा केव्हा आपल्या वेळापत्रकाबाबतची माहिती मिळेल तेव्हा मी सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफाय करणार आहे. म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज, आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून महत्त्वाची माहिती मिळाली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू ऑल. पूछा गया था एक्स स्क्वायर अपॉन वाई जेड, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं.